am sure when we reach our 100 years of independence, we will be a country where the world will recall. We will be a country where we'll, I feel, and the entire, all of us should feel in those directions, that we'll be one of the greatest nations in the world. Not that we are not today, but number one nation in the world. And that is what we all individual people who are here today to celebrate this Independence Day to vie for. आज आम्ही 77वा स्वातंत्र्य दिवस करत असताना आम्ही आज पळता ज्या 77 वर्षात ज्या देशाची काल आम्ही पार्टिशन ऑफ हॉरर म्हणून पळले आणि पळता आणि झाले त्या टायमार आणि त्याच्या उपरांत 77 वर्षांनी जेव्हा आम्ही आमचा देश पळता झाल्यावर बऱ्याच्या बऱ्या प्रगतीपथावर बऱ्याच्या बऱ्यापैकी आमचा देश पुढे गेला हा. सस्टेनेबल टुरिझम आणि रिस्पॉन्सिबल टुरिझम हे मंत्र घेऊन आम्ही पुढे गेले. पर्यावरण राखून टुरिझम कसे फुडें व्हरप, पर्यावरण राखून गोय फुडें कसे व्हरप, हाजी चिंता आमचो मुख्यमंत्री करता, आम्ही करता, अँड इट इज अवर पार्ट एज वी सेलिब्रेट द 77th इयर ऑफ इंडिपेंडन्स टू कॉल अपॉन द पीपल ऑफ गोवा टू एन्श्युअर दॅट सस्टेनेबिलिटी इज देअर, रिस्पॉन्सिबिलिटी इज देअर. एक रिस्पॉन्सिबल नागरिक म्हणून आणि आपण आपण आपला पार्ट किती रे हे सस्टेनेबल टुरिझम आमचे सस्टेनेबल एनवायरमेंट दौरपास. देश आज ज्याप्रमाणे प्रगती करता 2047 पर्यंत विश्वगुरू जावपाचे नाल्या स्वप्न जे आसा ते पूर्ण जातले हाची आमकां पूर्ण खात्री आसा. पूण त्याच वेळार आमी सगळे संघटीत रावप, आमी सगळे एकठांय रावप हे तितलेंच गरजेचे आसा. कित्याक आज जसो जसो वयर सरता आमचो देश तशे खूब जाण आमकां पांय ओडपाकूय स्टार्ट जाल्या. तेन्ना आमी सगळे एकठांय रावले जाल्यार जे स्वप्न आमचे सगळ्यांचे आसा ते पूर्ण जावंक शकता. मनसारा झंडा बुचा रहे अमा.